रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, ते म्हणजे अभंगावरती वाजल्या जाणाऱ्या जो अंतरा असते त्याच्या लग्या आणि त्याचे काही विशिष्ट व्हेरिएशन आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। कारण की बऱ्याच जणांच्या बऱ्याच दिवसापासून कमेंट आल्या होत्या की अंतरावरच्या लग्या बनवा, तर काही कारणामुळे व्हिडिओ बनवला गेला नाही। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अंतराच्या लग्या बघणार आहोत आणि ते वाजवायच्या कशा हेही बघणार आहोत अभंगावरती। आणि खूप चांगल्या विशिष्ट प्रकारच्या लग्या आहेत याच्यामध्ये आणि सरपटमध्ये सुद्धा काही बोल मोडतात, ते दुसऱ्या भागामध्ये आपल्याला सांगेनच। आणि हा व्हिडिओचा पहिला भाग आहे, तर याच्यामध्ये काही विशिष्ट अंतराचे बोल आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा विशिष्ट बोल दिला जाईल। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि बोल अगदी महत्त्वाचे, अंतरावर परफेक्ट वाजणारे बोल आहेत। तर व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अंतरामध्ये वाजल्या जाणारे बोल, तर सुरुवातीचा बोल अगदी उत्कृष्ट प्रकारचा आहे। चार मात्र, धा तिट धिन धिन ना धिन तिट धिन ता तिट तिन तिन ना तिन तिट तिन। बघा, धा तिट धिन 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 लव मध्ये वाजवायचं या। बघा, दोन्ही प्रकारे वाजू शकतो पण लव वर चांगला वाजतो। बघा, परत ना धिन ना धिन, बघा ना ता तिट तीन तीन ना तीन तिट तीन। बघा, ता ताय ता तिट ता तिट, परत तीन 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 तीन, परत ना तीन तिट तीन। बघा, ता, बघा परत ता तिट तीन तीन ता तिट तीन तीन ना तीन ता तिट तीन तीन ना तीन तिट तीन किंवा तिट धिन तिट धिन या प्रकारे वाजू शकतो आपण। तिट धिन धिन ना धिन तिट धिन ता तिट तिन तिन ना तिन तिट तिन। बघा, या प्रकारे वाजवायचा। तर त्याच्यानंतरचा बोल बघा, धा तीन तीन ता तीन तीन ता तीन तीन ता तीन तीन। बघा, धा तीन तीन ता तीन तीन ता तीन तीन ना धिन धिन। बघा, परत तीन तीन धुमाच्या मध्ये घेऊन मध्य भागे धा तीन तीन, परत ना तीन तीन ना तीन, परत ना तीन तीन ना तीन तीन, परत ना धीन धीन ना धीन धीन या प्रकारे। तर एका लयीमध्ये कसं असते बघा, धा तीन तीन धा तीन तीन धा तीन तीन ना तीन तीन या प्रकारे वाजतो। आणि त्याच्यानंतर बघ त्याचंच व्हेरिएशन, धा तीन तीन ता तीन तीन ता तीन तीन न घिन घिन घिन। बघा, सुरुवातीला धा तीन तीन, परत धा तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन, तर आता ना घिन घिन घिन। बघा, ना घी तीन तीन नक धिन धा तीन तीन नक धिन। बघा, धा तीन तीन नक न चाटोर न परत क न क न धा तीन तीन धा तीन तीन। बघा, धा तीन तीन नक धा तीन तीन नक परत धिन धिन परत धा तीन तीन नक धिन धा तीन तीन नक धिन या प्रकारे। धा तीन तीन न क धा तीन
तर लई मध्ये कसा असते बघा, या प्रकारे वाजल्या जातो। त्याच्यानंतर धा तिट धिन धिन्ना धिन धिन ता तिट तिन तिन्ना तिन तिन, अगदी उत्कृष्ट प्रकारे वाजणार आपण। धा तिट सुरुवातीला वाजून दाखवतो कसा वाजते, या प्रकारे। तर आता समजून सांगतो बघा, धा तिट परत धिन 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 वाजल्या जाते। तर बघा आता हे जेवढ्या काही आपण अंतराचे बोल वाजवले तर डायरेक्ट अंतरा घेऊन आपल्याला समजून आवडे निरंतर या प्रकारे याचा वापर करायचा। किंवा दुसरा बोल घ्या, आवडे निरंतर अभंग चालू असतो ज्यावेळेस अंतरा येतो त्यामध्ये ह्या लग्या परफेक्ट बसतातच। तर आता हे जेवढे काही बोल मी आपल्याला सांगितले ते एकदा परत वाजून दाखवतो। तर सुरुवातीचा बोल बघा, धा तिट धिन धिन ना धिन तिट धिन धा तिट तिन तिन ना धिन तिट तिन, बघा तीन तिंता तीन तिंता तीन तिन्ना धिन धिन, त्यानंतर धा तीन तिंता तीन तिंता तीन तीन घिन घिन, त्यानंतर धा तीन तीन कधीन धा तीन तीन कधीन, आणि त्याच्यानंतर धा तिट धिन धिन्ना धिन धिन धा तिट धिन धिन्ना तिन तिन, दुसरी धा तिट धिन धिन्ना धिन धा तिट धिन धिन्ना। तर या प्रकारे या सर्व अंतराचे बोल अगदी उत्कृष्ट प्रकारचे आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा वेगळे बोल देणारच आहे। तर हे ज्यावेळेस बोल सांगणं सुरू असतो त्यावेळेस आपण आपल्या स्क्रीनवर बोल दिलेला असतो ते बघून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बोल दिला जाईल। परत एकदा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करावा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रामकृष्ण हरी।